भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने प्रथमच एका पुरस्काराची योजना करण्यात आलेली आहे. प्राच्यविद्येच्या क्षेत्रातल्या कार्यरत असणाऱ्या विद्वानाला सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि हा पहिलाच पुरस्कार नामवंत पुरातत्वज्ञ आणि आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे शिक्षक गुरु आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉक्टर गोबम देगलूरकर सर यांना जाहीर झालेला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 24 सप्टेंबर 2021 या दिवशी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते तो पुरस्कार सरांना प्रदान करण्यात येणार आहे. या संदर्भात सरांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. देगलूरकर सर, भांडारकरांच्या नावाने सुरू होणारा हा पहिला पुरस्कार मला मिळतो आहे याचा एका परीने आनंदही आहे, पण दुसऱ्या परीनं असं वाटतं की या पुरस्काराकरता मी कितपत योग्य ठरेन मला खात्री नाही त्याची, पण उत्तेजनार्थ पुरस्कार दिला जाऊ शकतो हे मी गृहीत करतो. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तेव्हा आता इतकी वर्ष मी काही केलं किंवा न केलं, पण आता तरी पुढे काहीतरी करा या उद्देशाने हा मला दिला जात आहे असं मला वाटतंय. हे एक हा योगही आहे आणि भाग्यही आहे असं मी समजतो. सर भांडारकर डेक्कन कॉलेजमध्ये अध्यापकही होते, अध्ययनही त्यांनी केलं. तेव्हा डेक्कन कॉलेजशी संबंधित असलेले अत्यंत प्रकांड पंडित, प्राचीन भारताचा अभ्यास त्यांचा आहे, त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळतो हे मी भाग्याचं समजतो. आणि त्यातल्या त्यात हा विद्वानाला दिलेला जाणारा पुरस्कार आहे हे माझ्या दृष्टीनं माझं मोठं कौतुक होतं आहे असं मी समजतो.